नेमकं कुठल्या कुठल्या भागामध्ये हा अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात आणि सलग किती दिवस हा अवकाळी पाऊस राहू शकतो? सध्या तर आमच्या फोकास्टप्रमाणे 3 दिवस तर बऱ्याच जिल्ह्यात अवकाळी पाऊस असणार आणि डे 1 म्हणजे 11 मेला मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटाची शक्यता आहे आणि डे 2 दॅट इज 12 तारीख आणि 13 तारीखला विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 1-2 ठिकाणी गारपिटाची शक्यता आहे आणि पण बऱ्याच जिल्ह्यात थंडरस्टॉर्म लाइटनिंगची शक्यता आहे आणि हलकं ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मॅडम, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना पाहायला मिळते, कारण की ज्या पद्धतीने हा अवकाळी पाऊस गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, काल देखील पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता, त्यामुळे प्रामुख्याने कुठल्या जिल्ह्यांमध्ये कुठल्या पद्धतीचा पाऊस पडेल यात काही सांगू शकता? मध्य महाराष्ट्रामध्ये आज कोल्हापूर, सातारा, पुणा, अहमदनगर, नाशिक या ठिकाणी गारपिटाची शक्यता आहे आणि वारे तेज वाऱ्यांचा जे स्पीड असेल ते 40-50 किलोमीटर पर आवर असेल, तर त्यात लार्ज स्केल डिस्ट्रक्शनची शक्यता आहे. पण उद्या जास्त जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार हलकं ते मध्यम स्वरूपाचं, पण ते जे ओलावृष्टी आहे ते 1-2 ठिकाणीच असणार. उद्या पण आम्ही फोरकास्ट दिला आहे पुणा आणि सातारेला, मग नांदेड आणि लातूरला गारपीट होण्याची शक्यता आहे. तारखा रिपीट हे बंद करा, कॅमेरा तारखा रिपीट करा मध्यम.